गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मॉडर्न पिरियॉडिक टेबल काय आहे, त्याच्या अगोदरची हिस्ट्री पण आपल्याला माहिती आहे. डोबेरायनचं क्लासिफिकेशन असेल, न्यूलँडचं लॉ ऑफ ऑक्टेव्ह असेल, मेंडेल्यूज क्लासिफिकेशन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं क्लासिफिकेशन विच वॉज गिव्हन बाय हेनरी मोस्ले इन 1913. मोस्ले अरेंज द इलेमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक नंबर अँड गिव्ज अ मॉडर्न पिरियॉडिक लॉ. तुम्हाला तो लॉ माहिती आहे, प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटोमिक नंबर. मग त्या क्लासिफिकेशनमध्ये आपण असं बघितलं, अकॉर्डिंग टू मोस्ले ही फॉर्म्युलेट द पिरियॉडिक टेबल विच इज नोन ॲज मॉडर्न पिरियॉडिक टेबल विच इज ऑल्सो नोन ॲज long form of the periodic table, and that long form of the periodic table consists of 18 vertical columns that are called as the groves and 7 horizontal rows which are called as the periods. 18 vertical columns, 7 horizontal rows, when they cross each other then some boxes are formed there. The box तयार होतात आणि खाली दोन वेगळ्या सिरीज आहेत, ते तुम्हाला मी आता दाखवणार पण आहे त्या दोन वेगळ्या सिरीज. तसं सर्व एकत्र जर आपण केलं तर मोस्लेच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 118 बॉक्सेस आहेत, 118 बॉक्स आहेत, आणि डिस्कवर्ड झालेले इलेमेंट्सुद्धा किती आहेत, 118 आहेत. प्रत्येक इलेमेंटला एक बॉक्स ह्या पद्धतीने ते क्लासिफिकेशन झालंय. एवढंच नाही तर मोस्लेने आपल्याला त्या पिरियॉडिक टेबलचे 4 ब्लॉक्स सुद्धा सांगितलेले आहेत. एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला जो ब्लॉक असेल, दॅट वन इज युअर एस ब्लॉक, इथं तुम्हाला दिसतोय बघा एस ब्लॉक. दॅन एक्स्ट्रीम राईट हँड साईडचा जर विचार केला तर त्याला म्हणणार तुम्ही पी ब्लॉक, इथं तुम्हाला पी ब्लॉक दिसतोय. या दोघांच्या मधला जो ब्लॉक आहे, दिस वन इज युअर डी ब्लॉक, अँड ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबलचा जर विचार केला, ह्याच्या दोन सेरीज आहेत, एकाला आपण लेंथनाइड म्हटलं, एकाला आपण ॲक्टिनाइड म्हटलं. दीज टू सेरीजेस कन्सिस्ट ऑफ द एफ ब्लॉक. तर ह्या पद्धतीने 4 वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो क्लासिफाय झालाय किंवा डिव्हाइड झालेला आहे. तर असं एकत्रित जर आपण विचार केला तर 118 बॉक्स त्या ठिकाणी आहेत, प्रत्येक इलेमेंटला एक बॉक्स, म्हणजे कुठंच कन्फ्युजन नाही आहे की कुठल्या इलेमेंटला आपण कुठं ठेवलं पाहिजे. इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबरनुसार जिथं त्याची प्लेस असेल त्या ठिकाणी परफेक्टली आपण त्याला प्लेस करू शकतो, ठेवू शकतो, एक्सक्लुडिंग युअर हायड्रोजन. फक्त हायड्रोजनच्या बाबतीत मात्र अजून ती जी ॲम्बिग्युटी आहे, ते कन्फ्युजन जे आहे ते आज पण आहे. तर नेमकं आपल्याला आज काय बघायचं आहे, आता तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल माहिती आहे, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एस ब्लॉकमध्ये दोन ग्रुप्स आहेत, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड, टोटल 18 ग्रुप तुम्हाला दिसत आहे बघा. पी ब्लॉकमध्ये 6 ग्रुप आहेत, फ्रॉम 13 to 18. डी ब्लॉकमध्ये 10 ग्रुप आहेत, फ्रॉम 3 to 12. आणि एफ ब्लॉकमध्ये 2 सेरीज आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपण काय बघितली होती, एस ब्लॉक कंटेन्स मेटल्स, डी ब्लॉक कंटेन्स मेटल्स, एफ ब्लॉक कंटेन मेटल्स. सर्वांमध्ये मेटल आहेत, पण जर तुम्ही पी ब्लॉकचा विचार केला तर हा वर्सटाईल आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं पी ब्लॉक इज वर्सटाईल, इट कंटेन्स मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. तिघ प्रकारचे इलेमेंट्स तुम्हाला या ठिकाणी ह्या पी ब्लॉकमध्ये दिसतील. तर एवढा जो पार्ट आहे तो आतापर्यंत आपण बघितलेला आहे. पण नेमकं आपल्याला आज काय बघायचं बघा, तुम्हाला दिसतं मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो ऑलरेडी आपण या ठिकाणी काढलेला आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. मॉडर्न पिरियॉडिक टेबल्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचं काय रिलेशन आहे, दोघांमध्ये नेमकं काय संबंध आहे, त्याचा यूज इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचा ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसा झाला असेल, हे दोघांचं रिलेशन, दोघांचं कम्पॅरिझन आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो व्यवस्थित ऐका, कारण हा पार्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर भरपूर वेळेस बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले गेले आहेत, किंवा हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकवर तुम्हाला 11वीला असेल किंवा 12वीला असेल भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात, हा त्याच्यातला बेस आहे असं आपण समजा. तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचा म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशनचा आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल ह्या दोघांमधला
संबंध काय, दोघांचं रिलेशन काय, दोघं एकमेकांवर डिपेंड कसे आहेत, ते आपल्याला नेमकं आज बघायचं आहे. बघा, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप्स, पिरियड्स हे सर्व तुम्हाला माहिती आहे. आता आपण ग्रुप फर्स्ट मधले इलेमेंट्सचा विचार करू. बघा ना, ग्रुप फर्स्ट इलेमेंटचा जर आपण विचार केला तर व्हेरी फर्स्ट इलेमेंट, पहिलाच जो इलेमेंट आहे तो तुमचा हायड्रोजन, त्याच्यानंतर लिथियम, त्याच्यानंतर आहे तुमचा सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम आणि फ्रान्सियम. दीज आर दी इलेमेंट्स विच आर प्रेझेंट इन ग्रुप फर्स्ट. मग सुरुवातीला आपण विचार करू, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन अँड युअर ग्रुप्स. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले जे ग्रुप्स आहेत त्याचं आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचं काय रिलेशन आहे, नंतर आपण बघणार रिलेशन बिटवीन पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. बरोबर, आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आणि ग्रुप. ग्रुप फर्स्ट इलेमेंट्स मी एका खाली एक लिहिले आहेत, तुम्हाला लक्षात आलं असेल, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम, फ्रान्सियम. तर हे दीज आर द इलेमेंट्स विच आर प्रेझेंट इन ग्रुप फर्स्ट. मग ह्या प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही हायड्रोजनचा विचार केला, लक्ष द्या असेल, जर आपण हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजन या ठिकाणी लिहितो मी, लक्ष द्या असेल, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन मी लिहिलं 1. त्याच्यानंतर जर आपण लिथियमचा विचार केला तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. मग लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं करणार, फर्स्ट सेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स अँड सेकंड सेल कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन. ओके, बघा त्या ठिकाणी हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन मी लिहिलं 1, लिथियमचं लिहिलं 2-1. त्याच्यानंतर त्याचा खालचा जो इलेमेंट आहे तो आहे तुमचा सोडियम, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन करणार मित्रांनो तुम्ही 2-8-1. त्याचा खाली आहे तुमचा पोटॅशियम, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19, आणि त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन करतो आपण 2-8-8-1. फक्त पहिले चार इलेमेंटचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आपण लिहिलं, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण लिहिलेलं आहे त्याचं आणि ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं ग्रुप्सचं काय रिलेशन आहे. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमचं एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो. बघा, हायड्रोजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये, शेवटच्या सेलमध्ये हायड्रोजनकडे एकच सेल आहे, ती त्याची फर्स्ट सेल पण आहे, तीच त्याची आउटरमोस्ट सेल पण आहे. त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन दिसत आहे, जस्ट अ सिंगल इलेक्ट्रॉन, त्याच्या शेवटच्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन. लिथियमच्या शेवटच्या सेलमध्ये, आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन. ओके, सोडियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन, पोटॅशियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन. मीन्स एव्हरी इलेमेंट फ्रॉम ग्रुप फर्स्ट हॅव्हिंग 1 इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट सेल. मग याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन काय काढणार की ग्रुप फर्स्ट मधले इलेमेंट किंवा एखाद्या ग्रुपमध्ये इलेमेंट, लक्ष द्यावं ना, एखाद्या ग्रुपमधल्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन सारखं असतं. मी पहिल्या ग्रुपचा विचार केला तर प्रत्येकाच्या शेवटच्या सेलमध्ये आपल्याला एक एक इलेक्ट्रॉन दिसतोय. असं प्रत्येक ग्रुपमध्ये असतं का? आपण असं करू, सेकंड ग्रुपचं एक्झाम्पल बघू. बघा, सेकंड ग्रुपमध्ये कुठला इलेमेंट आहे, सेकंड ग्रुपमध्ये तुमचा आहे बेरेलियम. बेरेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. मग इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय करणार, 2-2. बेरेलियम नंतर मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम नंतर कॅल्शियम आहे, बरोबर आहे. ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम असे वेगळे इलेमेंट आहे ठिकाणी. बघा, त्या ठिकाणी बेरिलियम नंतरचा इलेमेंट आहे तुमचा मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. मग इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय करणार तुम्ही, दॅट वन इज युअर 2-8-2. त्याच्या खाली आहे कॅल्शियम, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. मग ह्या कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे, इट डिस्ट्रीब्युट्स इट्स इलेक्ट्रॉन एज 2-8-8-2. झाले 20 इलेक्ट्रॉन, 2-8-10, 8-2-10, 10-10, 20 इलेक्ट्रॉन बरोबर झाले. तर बघा, ह्या इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन ग्रुप सेकंड इलेमेंट जो जे आपण लिहिला आहे त्याच्यात परत तुम्हाला
एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येकाच्या आउटर मोस्ट सेलचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल एव्हरी इलेमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बेरिलियमच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियमकडे पण 2 इलेक्ट्रॉन, कॅल्शियमकडे पण 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रत्येकाच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे कोणत्याही ग्रुपचा जर आपण विचार केला मित्रांनो, लक्ष द्या व्यवस्थित, कोणत्याही ग्रुपचा जर आपण विचार केला तर त्याच्या आउटर मोस्ट सेलमधल्या प्रत्येक इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेलमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. मग जसं आपण ग्रुप फर्स्ट, ग्रुप फर्स्टचं नाव तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी, ग्रुप फर्स्ट इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. परीक्षेत तुम्हाला विचारलं जातं हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द व्हॅलेन्स सेल ऑफ अल्कली मेटल्स, व्हॉट इज युअर आन्सर? अल्कली मेटल्स मीन्स ग्रुप फर्स्ट इलेमेंट कंटेन्स अ सिंगल इलेक्ट्रॉन इन दर आउटर मोस्ट सेल. हायड्रोजन असेल, लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, रुबिडियम असेल, सिलिसियम असेल, फ्रान्सियम असेल, कोणताही इलेमेंट असू द्या, ग्रुप फर्स्ट मधल्या इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार. तसं तुम्हाला ग्रुप सेकंड इलेमेंटच्या बाबतीत जर विचारलं तर ग्रुप सेकंड असा शब्द न वापरता तुम्हाला म्हटलं हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द व्हॅलन्स सेल ऑफ अल्कलाइन अर्थ इलेमेंट्स. ग्रुप सेकंड जे इलेमेंट आहेत दिस ग्रुप सेकंड इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज अल्कलाइन अर्थ इलेमेंट. बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, ट्रॉन्सियम असेल, बेरियम असेल किंवा रेडियम असेल. ट्रॉन्सियम, बेरियम, रेडियम, दीज आर दी ग्रुप सेकंड इलेमेंट. या सर्व इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतं तुम्हाला. बेरिलियम 2, मॅग्नेशियम 2, कॅल्शियम 2, ग्रुप सेकंड इलेमेंट अल्कलाइन अर्थ इलेमेंट, त्यांच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे कन्क्लुजन काय निघालं तर कोणत्याही ग्रुपच्या आउटर मोस्ट सेल इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेलचा विचार केला तर त्या ग्रुपच्या प्रत्येक इलेमेंटमध्ये आउटर मोस्ट सेलच्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असणार. मग जसं आपण आता ग्रुप फर्स्ट बघितलं, ग्रुप सेकंड बघितलं, तसं तुम्ही या ठिकाणी बघा ग्रुप 17 इलेमेंट्स पण बघू शकतात. फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, हे जे इलेमेंट्स आहेत ग्रुप 17 इलेमेंट यांचं पण नॉमेनक्लेचर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, मागच्या लेक्चरला आपण बघितलं आहे. ग्रुप 17 इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स. जसं आपण ग्रुप फर्स्टला म्हणणार अल्कली मेटल्स, दीज आर युअर अल्कली मेटल्स. ग्रुप सेकंड इलेमेंट्स आर अल्कलाइन अर्थ इलेमेंट. तसं ग्रुप 17 इलेमेंट्सचा जर विचार केला तर ते हॅलोजन्स आहेत. ग्रुप 18 पण तुम्हाला मी सांगितलंय दीज आर नोबल गॅसेस, इनर्ट इलेमेंट. मग ह्या ग्रुप 17 इलेमेंटचा जर तुम्ही विचार केला तर ग्रुप 17 इलेमेंट कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट सेल. प्रत्येकाच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, तुम्ही चेक करू शकता. फ्लोरिन, फ्लोरिनचा ऍटॉमिक नंबर माहिती आहे, फ्लोरिन हॅविंग द ऍटॉमिक नंबर 9, देअरफॉर द इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इज 2-7. दुसरा इलेमेंट तुमचा क्लोरिन, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 17, 2-8-7. याचा पण आउटर मोस्ट सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन, इकडे पण 7 इलेक्ट्रॉन. तर फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, ऍस्ट्रॉइन, व्हॉट एव्हर इट मे बी, ग्रुप 17 मधला हॅलोजन कुठलाही असू द्या, त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये सारखेच इलेक्ट्रॉन आहे, 7-7-7, बरोबर आहे. मग या ठिकाणी क्लिअर झालं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ग्रुपचं काय रिलेशन आहे. एव्हरी इलेमेंट फ्रॉम एनी ग्रुप, पर्टिक्युलर ग्रुपचा जर आपण विचार केला, त्या ग्रुपमधला कोणताही इलेमेंट असेल तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या, आउटर मोस्ट सेलमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम असणार. ओके, ग्रुप फर्स्ट 1 इलेक्ट्रॉन, ग्रुप सेकंड 2 इलेक्ट्रॉन, ग्रुप 17 7 इलेक्ट्रॉन. आणि ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरच त्याची रिॲक्टिव्हिटी डिपेंड आहे, नंबर ऑफ सेल्सवर त्याची रिॲक्टिव्हिटी डिपेंड आहे. कसं ते आपण पुढे बघणारच आहोत. ते झालं रिलेशन बिटवीन युअर ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचं आपण रिलेशन बघितलं, बरोबर. नाव हिअर इफ यू कन्सिडर रिलेशन बिटवीन ग्रुप अँड पिरियड, सॉरी रिलेशन बिटवीन पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. पिरियडचं आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचं जर आपण रिलेशन बघितलं तर हे काय असणार आहे. जसं आपण ग्रुपच्या बाबतीत बघितलं तसंच रिलेशन कशाच्या बाबतीत असणार आहे, पिरियड्सच्या बाबतीत पण असणार आहे. नाव कन्सिडर
पीरियड सेकंड इलेमेंट्स लक्ष द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. पीरियड सेकंड मध्ये कुठले कुठले इलेमेंट आहेत? लिथियम आहे, बेरिलियम आहे, त्याच्यानंतर इथं असतो तुमचा बोरॉन ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 5, त्याच्यानंतर एक कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड हिअर इज युअर नियॉन. वरचा हेलियम, खाली असणार तुमचा नियॉन. ग्रुप सॉरी पीरियड थर्डचा विचार करा. आता पीरियड थर्डमध्ये सोडियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि या ठिकाणी असेल तुमचा आर्गॉन. बघा आता जसं आपण ग्रुपचा विचार केला, ग्रुप फर्स्ट एक्झाम्पल घेतलं अल्कली मेटल्स, अल्कलाईन अर्थ इलेमेंट. अल्कली मेटलमध्ये शेवटच्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन, अल्कलाईन अर्थ इलेमेंटमध्ये दोन इलेक्ट्रॉन, हॅलोजन्समध्ये 7 इलेक्ट्रॉन. आता आपण पिरियडचा विचार करतोय मित्रांनो. जर आपण सेकंड पिरियडच्या इलेमेंटचा विचार केला, फॉर एक्झाम्पल जर आपण आता लिथियम, बेरेलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन, नियॉन या सर्वांचा विचार केला, आता पिरियड सेकंडचा विचार करतोय आपण. लक्ष द्या, महत्वाचं एक्झाम्पल आहे. बघा पिरियड सेकंड इलेमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. आता पिरियड सेकंड इलेमेंट्स, फर्स्ट वन इज युअर लिथियम, पहिला इलेमेंट तुमचा लिथियम, त्याच्यानंतर जाय बेरेलियम, त्याच्यानंतर आहे तुमचा बोरॉन, नंतर आहे कार्बन, त्याच्यानंतर आहे नायट्रोजन, नंतर आहे तुमचा ऑक्सिजन, ऑक्सिजन नंतर आहे तुमचा फ्लोरिन आणि फ्लोरिन नंतर आहे तुमचा नियॉन. लक्षात आलं? बघा प्रत्येक इलेमेंट या ठिकाणी लिहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पीरियड सेकंड मधले 8 इलेमेंट आपण लिहिले. प्रत्येकाचा ऍटॉमिक नंबर या ठिकाणी जेव्हा तुम्ही पीरियडचा विचार करणार, लिथियम पासून तर नियॉन पर्यंत जर विचार केला, तर बघा ऍटॉमिक नंबर मध्ये काय फरक पडतोय. हिअर द ऍटॉमिक नंबर इज 3, ऍटॉमिक नंबर इज 4, ऍटॉमिक नंबर 5, 6, 7, 8, 9 अँड 10. हे तुमचं सहज लक्षात येईल की ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 ने वाढतोय. मग ॲटॉमिक नंबर जर समजा 1 ने वाढेल, ॲटॉमिक नंबर जर 1 ने वाढेल तर त्याच्या इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन मध्ये कसा फरक पडत जाईल ते बघू आपण. आता बघा आता लिथियम, लिथियमचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन तुम्ही काय करणार मित्रांनो. लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन काय, पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे झालं लिथियमचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर जर आपण बेरिलियमचा विचार केला तर पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 2, 2, 2, 4 इलेक्ट्रॉन झाले. बोरॉनचा विचार करा मित्रांनो, पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 3. कार्बनचा 2, 4, त्याच्यानंतर नायट्रोजन 2, 5, ऑक्सिजन 2, 6, ओके, दॅन फ्लोरिन 2, 7 अँड नियॉन 2, 8. बघा आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 ने वाढतोय. ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एक एक ने वाढतोय, सहज लक्षात आलं. आता आउटरमोस्ट सेलच्या इलेक्ट्रॉनची संख्येचा आपण विचार करू. आउटरमोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन लिथियमकडे, बेरिलियमकडे 2, बोरॉनकडे 3, कार्बनकडे 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 7, नंतर 8. ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो जेव्हा तुम्ही एखाद्या पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल करतात. लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल केलं, ॲटॉमिक नंबर 1 ने वाढला, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या पण 1 ने वाढते. आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1, 2, 3 1 ने वाढते, ॲटॉमिक नंबर पण 1 ने वाढतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या पण 1 ने वाढते. आता ग्रुपचा विचार करा परत. ग्रुपमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार, पिरियडमध्ये काय सांगितलं होतं मी, लेफ्ट टू राईट, तुम्ही ग्रुपचा जर विचार केला तर टॉप टू बॉटम, बरोबर आहे. मग टॉप टू बॉटम जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये ट्रॅव्हलिंग करणार तेव्हा आपण असं म्हटलं की हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हायड्रोजनकडे
आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन लिथियम कडे सोडियम कडे पोटॅशियम कडे आउटर मोस्ट सेल मधल्या इलेक्ट्रॉन्स मध्ये फरक पडत नाही, इथं मात्र आउटर मोस्ट सेल मधल्या इलेक्ट्रॉन्स मध्ये फरक पडतोय. एक एक ने तो इलेक्ट्रॉन वाढत जातो पीरियड मध्ये. आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन एक एक ने वाढतात, ग्रुप मध्ये मात्र आउटर मोस्ट सेलचे इलेक्ट्रॉन वाढत नाही. आउटर मोस्ट सेलचे इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, फिक्स असते, 1 1 1. दुसरा ग्रुप जर असेल तर 2 2 2. ओके, इथं मात्र तसं होत नाही, इथं एक एक ने इलेक्ट्रॉन वाढतो, बरोबर आहे. आता दुसरा महत्वाचा फॅक्टर जो ग्रुप आणि पिरियड मध्ये मी कंपेअर करणार, बघा जर आपण ग्रुप मध्ये ट्रॅव्हल केलं तर काय होतं मित्रांनो, आउटर मोस्ट सेलची इलेक्ट्रॉनची संख्या सारखी राहते, समजते तुम्हाला. पण जर मी हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनकडे एकच सेल आहे, लिथियमचा विचार केला तर लिथियमकडे दोन सेल आहेत, सोडियमकडे तीन सेल आहेत. बघा 2 8 1, पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1. पोटॅशियमकडे 4 सेल आहेत, 2 8 8 1. जर तुम्ही पोटॅशियम पेक्षा खाली आले रुबिडियमकडे आहे तर रुबिडियमकडे 5 सेल, सिसियमकडे 6 सेल, फ्रान्सियमकडे 7 सेल. मग लक्षात आलं, जेव्हा तुम्ही ग्रुप मध्ये लक्षात व्यवस्थित ना, जेव्हा तुम्ही ग्रुप मध्ये ट्रॅव्हल करणार तर आउटर मोस्ट सेल मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते सारखे असतात, पण काय चेंज होत जातं, प्रत्येक वेळेत ऍट एव्हरी स्टेज न्यू सेल इज ऍडेड, प्रत्येक वेळेस एक नवीन सेल ऍड होत गेली आहे. 1 सेल 2 सेल 3 सेल 4 सेल 5 6 7 अशी एक एक सेल ऍड होत गेली आहे. म्हणजे आउटर मोस्ट सेलची इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, पण सेलची संख्या वाढते, एक एक ने वाढते. आणि जर तुम्ही आता पिरियडचा विचार केला तर बघा, आउटर मोस्ट सेल इलेक्ट्रॉनची संख्या एक एक ने वाढते, 1 2 3 4, तिथं कॉन्स्टंट आहे, एक एक ने वाढते. पण जर तुम्ही नंबर ऑफ सेलचा विचार केला, लिथियमकडे 2 सेल, बेरिलियमकडे 2 सेल, बोरॉनकडे 2 सेल, कार्बनकडे पण 2 सेल, नायट्रोजनकडे पण 2 सेल, ऑक्सिजनकडे पण 2 सेल, फ्लोरिन कडे पण 2 सेल आणि नियॉन कडे सुद्धा 2 सेल. म्हणजे जर तुम्ही ग्रुप मध्ये ट्रॅव्हल केलं तर सेल एक एक ने वाढते, ग्रुप मध्ये सेल एक एक ने वाढते, 1 सेल 2 सेल 3 सेल. इथं मात्र तसं होत नाही, इथं काय होतंय, 2 सेल 2 सेल. एखाद्या पिरियड मध्ये जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट ट्रॅव्हलिंग करणार तेव्हा नंबर ऑफ सेल्स रिमेन्स कॉन्स्टंट. बघा दोन महत्त्वाच्या गोष्टी, हा, ग्रुप मध्ये आउटर मोस्ट सेलची इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट, पण सेल एक एक ने वाढते. पीरियड मध्ये आउटर मोस्ट सेलची इलेक्ट्रॉन एक एक ने वाढतात, पण नंबर ऑफ सेल्स रिमेन्स द कॉन्स्टंट. बघा आता पीरियड सेकंड इलेमेंटचा तुम्ही विचार केला, जे तुमच्या समोर लिहिलेलं आहे, ह्या पीरियड सेकंड इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढतोय, पण नंबर ऑफ सेल 2 आहेत, लिथियम कडे पण 2 सेल, बेरिलियम कडे पण 2 सेल, बोरॉन कडे पण, कार्बन कडे पण. इथून इथपर्यंत सेल चेंज होत नाही, म्हणजे ग्रुप मध्ये सेल चेंज होतात, पीरियड मध्ये सेल चेंज होत नाही. लक्षात आलं, हा महत्त्वाचा फॅक्टर. त्याच्यानंतर या सर्व इलेमेंटला आपण पीरियड सेकंड मध्ये का ठेवले ते त्याचं कारण आहे, वाय लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन अँड नियॉन ह्या 8 इलेमेंटला आपण सेकंड पिरियडमध्ये का ठेवलं त्याचं ते कारण आहे, सेकंड पिरियड का त्याच्यामध्ये 2 सेल आहेत, लिथियमकडे पण 2 सेल, शेवटचा नियॉन त्याच्याकडे पण 2 सेल आहेत, म्हणून त्यांचा पिरियड जो आहे तो 2 आहे. जेवढ्या त्याच्यामध्ये सेल त्या इलेमेंटच्या जेवढ्या सेल असतील ज्याच्यात इलेक्ट्रॉन आहेत तो त्याचा पिरियड, लिथियमकडे 2 सेल त्याचा सेकंड पिरियड, नियॉनकडे पण 2 सेल आहेत, म्हणून शेवटची सेलचा विचार करा, पहिली दुसरी दुसरी सेल 2 सेल, मॅक्सिमम सेल किती 2, तो त्याचा पिरियड. मग हे खरोखर आहे का, कन्फर्म करून बघू आपण. आता आपण तिसऱ्या पिरियडच्या इलेमेंटचा विचार करू, ह्याच लॉजिकचा जर आपण विचार केला, ह्याच बेसिक गोष्टीचा जर आपण विचार केला तर तुम्हाला प्रश्न पडेल की सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन अर्गॉन यांना आपण कोणत्या पिरियड मध्ये ठेवलंय, थर्ड पिरियड मध्ये ठेवलंय. याचा अर्थ असा, वर जसं तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये जास्तीत जास्त किती सेल असतील, 3 सेल असतील. मग ते 3 सेल आहेत का ते कन्फर्म करून बघू आपण. जसं आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला सांगितलं मी सोडियम तुम्हाला दिलेला आहे, पण या सोडियमचा जर आपण विचार केला तर पिरियड थर्डचा विचार करतो आपण. आता पिरियड थर्ड इलेमेंट मध्ये
पहिला एलिमेंट आहे तुमचा सोडियम, लक्ष देत आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा मॅग्नेशियम, त्याच्यानंतर अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन. ओके, पता आहे या सर्वांना आपण पिरियड थर्ड मध्ये ठेवलं आहे. याचं कारण तुम्हाला सांगितलं मी का, तर यांच्याकडे तीनच सेल आहेत, ते कंटेन मॅक्सिमम थ्री सेल. मग खरोखर तीन सेल आहेत का बघू आपण, चेक करू आता. बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय, इट्स 11. मग याचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार मित्रांनो, 281. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12, 282. अल्युमिनियम 13. बघा एक एक ने ॲटॉमिक नंबर जो आहे तो वाढत जाईल, जसं आपण वर पण बघितलंय. मग इलेक्ट्रॉनची संख्या बघा आता आउटर मोस्ट सेल मधल्या 283, त्याच्यानंतर आहे 284, 286, 287 आणि 288. लक्ष झालं? तर ह्या पद्धतीने जर तुम्ही आता ह्या पिरियड थर्डचा विचार केला, तर पिरियड थर्ड मध्ये जेवढी इलेमेंट आहेत त्याच्यात मॅक्सिमम तुम्हाला तीनच सेल दिसतील. सोडियमकडे तीन सेल आहेत, त्याचा पुढचा मॅग्नेशियम, अल्युमिनियम, प्रत्येकाचं चेक करून बघा, तुम्हाला तीन सेल त्या ठिकाणी दिसतील. तर ह्या पद्धतीने तीन सेल यांच्यामध्ये आहेत, सोडियम पासून तर कुठल्याही इलेमेंटमध्ये मॅक्सिमम तीन सेल आहेत, म्हणून त्यांना आपण कोणत्या पिरियडमध्ये ठेवलंय, देअरफॉर ऑल दिस इलेमेंट फ्रॉम सोडियम टू अर्गॉन प्लेस्ड इन थर्ड पिरियड. मग इथं जे इलेमेंट आहेत पोटॅशियम, कॅल्शियम, तर इथपर्यंत अर्गॉन, क्रिप्टॉन पर्यंत, अर्गॉनच्या खाली काय असतो, क्रिप्टॉन असतो, बरोबर आहे. तर हे सर्व इलेमेंट जे आहे, ह्या सर्व इलेमेंटला जसं या ठिकाणी तुमचा स्कँडियम, टिटॅनियम, मग ह्या पद्धतीने हे सर्व इलेमेंट्स आपण प्लेस केलेत. हे सर्व इलेमेंट जे आहेत, या सर्व इलेमेंट्सला आपण चौथ्या पिरियडमध्ये ठेवलंय. त्याचं कारण काय, तर पोटॅशियमकडे पण चार असेल आहेत, कॅल्शियमकडे पण चार असेल आहेत, तिथून हळूहळू ट्रॅव्हल करत जा, तुम्हाला कन्फर्म सहज समजेल, कन्फर्म होईल की ऑल दिस इलेमेंट फ्रॉम पोटॅशियम टू क्रिप्टॉन ऑल कंटेन्स फोर सेल, प्रत्येकात चार सेल आहेत, म्हणून त्यांना आपण चौथ्या पिरियडमध्ये ठेवलंय मित्रांनो. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने देर इज अ स्ट्रॉंग रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड युअर ग्रुप, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड युअर पिरियड. लक्षात आलं? बघा आता जर तुम्ही सेल्सचा विचार केला, फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल, नाइन्थला असताना तुम्ही बघितलंय की फर्स्ट सेल जर असेल तर ह्या फर्स्ट सेलला आपण कशाने रिप्रेझेंट करतो. फर्स्ट सेल इज रिप्रेझेंटेड ॲज के, पहिल्या सेलला आपण के ने रिप्रेझेंट करणार, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. त्याच्यानंतर सेकंड सेल जर असेल तर त्याला आपण एल ने, त्याच्यानंतर एम ने, त्याच्यानंतर एन, नंतर ओ, भरपूर सेल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा ह्या सेलसाठी एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. ऍक्च्युली एन म्हणजे काय, तर एन मीन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा शब्द तुमच्या पुस्तकात नाही, पण लक्षात ठेवा एनचा अर्थ काय होतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. थोडक्यात एन म्हणजे त्या सेलचा नंबर. मग के सेलचा नंबर तुम्हाला माहिती आहे, 1, एलचा 2, एमचा 3, एनचा 4. तर ह्या एनच्या व्हॅल्यूवरून एनची किंमत जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या सेलची कपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतात. कपॅसिटी म्हणजे काय, तर त्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात हे तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येईल. आणि त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे 2n², म्हणजे इथं फक्त एनची व्हॅल्यू पुटअप करा, तुम्हाला त्या सेलची कपॅसिटी सहज समजेल. पण मी जर एनची व्हॅल्यू 1 टाकली, तर एनची व्हॅल्यू जर 1 टाकली तर 1 स्क्वेअर, एकाचा वर्ग 1, त्याला 2 ने जर आपण गुणलं, 1 × 2 2, म्हणजे पहिल्या सेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतील, तर 2 इलेक्ट्रॉन असतात. मी जर समजा हे एनची व्हॅल्यू 2 टाकली तर 2 चा वर्ग किती झाला, 4, 2 स्क्वेअर 4,
फोर इंटू टू जर मी केलं तर एट होईल, बरोबर आहे. मी जर एन ची व्हॅल्यू थ्री टाकली तर तीनाचा वर्ग, तीनाचा वर्ग किती झाला, तीन त्रिका नऊ, नऊ गुणिले दोन अठरा, म्हणजे तिसऱ्या सेल मध्ये अठरा इलेक्ट्रॉन, चौथ्या सेल मध्ये बत्तीस, बरोबर येते का बघा, चाराचा वर्ग झाला, फोर स्क्वेअर सिक्सटीन, वन सिक्स, वन सिक्स त्याला मल्टीप्लाय बाय टू सोडून बत्तीस, तर चौथ्या सेलमध्ये बत्तीस इलेक्ट्रॉन, पाचव्या सेलमध्ये पन्नास इलेक्ट्रॉन. तर अशा पद्धतीने आपण सेलची कपॅसिटी सहज कॅल्क्युलेट करू शकतो. तर पहिल्या तीन सेल, लक्ष द्या, महत्वाचा टॉपिक आहे, पहिल्या तीन सेलमध्ये त्याच्यात किती इलेमेंट्स असू शकतात, त्याच्यात किती इलेमेंट असू शकतात आपण हे त्याच्या इलेक्ट्रॉनच्या कपॅसिटीनुसार कॅल्क्युलेट करतो. जसं आता फॉर एक्झाम्पल पहिल्या सेलची कपॅसिटी किती, महत्वाचं मित्रांनो, पहिल्या सेलची कपॅसिटी किती आहे, दोन इलेक्ट्रॉन. म्हणून बघा पहिल्या पिरियडचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही, पहिल्या पिरियडमध्ये इथं मी हायड्रोजन ठेवलाय आणि इथं मी हेलियम ठेवलाय, हायड्रोजन आणि हेलियम किती इलेमेंट झालंय, दोन, म्हणजे पहिल्या सेलची कपॅसिटी दोन, म्हणून या ठिकाणी दोन इलेमेंट मी ठेवलाय, लक्षात आलंय. आता दुसऱ्या सेलची कपॅसिटी किती आहे, हे झाले नंबर ऑफ इलेमेंट्स, नंबर ऑफ इलेमेंट्स, दुसऱ्या सेलची कपॅसिटी किती आहे, आठ. कशी काढली तुम्हाला माहिती आहे, टू एन स्क्वेअर ने, म्हणजे याचा अर्थ असा की दुसऱ्या पिरियड मध्ये आठ इलेमेंट असले पाहिजे, आहेत का बघा, चेक करा. सॉरी, दुसरा दुसरा पिरियड बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, झाले आठ इलेमेंट, यस. हिअर अगेन देर आर एट इलेमेंट, इथं दोन इलेमेंट, इथं आठ इलेमेंट्स. तिसऱ्या सेलची कपॅसिटी, महत्वाचं गुगली बघा मित्रांनो या ठिकाणी, तिसऱ्या सेलची कपॅसिटी अठरा इलेक्ट्रॉनची आहे, याचा अर्थ तिसऱ्या पिरियड मध्ये अठरा इलेमेंट असले पाहिजे, सोपा त्याचा अर्थ आहे. पहिल्या सेलची कपॅसिटी दोन, म्हणून पहिल्या पिरियड मध्ये दोन इलेमेंट, दुसऱ्या सेलची कपॅसिटी आठ, म्हणून दुसऱ्या पिरियड मध्ये आठ इलेमेंट, तिसऱ्या सेलची कपॅसिटी अठरा, म्हणून त्याच्यामध्ये इलेमेंट अठरा असले पाहिजे, डेफिनेटली अठरा असले पाहिजे. पण जर तुम्ही पिरियडिक टेबलचा विचार केला, पिरियडिक टेबल ऑब्झर्व केला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की तिसऱ्या पिरियड मध्ये अठरा इलेमेंट पाहिजे होते, पण फक्त किती आहेत, आठच आहेत. इथं मात्र आठच इलेमेंट आहेत, आपल्याला किती पाहिजे होते, अठरा पाहिजे. त्याचं कारण काय बघा, या तिसऱ्या पिरियड मध्ये इलेमेंट मी इथे लिहिलेत बघा, तिसऱ्या पिरियड मधला पहिला इलेमेंट सोडियम, त्याच्यामध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन, इथं मॅग्नेशियम दुसरा इलेमेंट, आउटर मोस्ट सेल मध्ये दोन इलेक्ट्रॉन, तीन इलेक्ट्रॉन, चार पाच सहा सात, आणि आठवा जो इलेमेंट आहे त्याच्यामध्ये आठ इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये तुम्हाला दिसत आहे. आठ इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये आले म्हणजे काय कम्प्लीट झालं त्याचं, यस, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झाला, बरोबर आहे. ऑक्टेट कम्प्लीट झाल्यामुळे ड्यू टू दी लॉ ऑफ ऑक्टेव्स इथं ती सेल जी असेल तिसऱ्या पिरियडसाठी ती सेल त्या ठिकाणी स्टॉप होईल भरणं, कारण की तिथं ऑक्टेट कम्प्लीट होऊन गेलं. मग बघा दुसरं महत्वाची गोष्ट तुम्हाला मॅजिक मी तुम्हाला ठिकाणी सांगतो की जेव्हा पिरियड चेंज होतो, पहिला पिरियड नंतर आपण चेंज केला दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा, जो व्हॉट एव्हर इट मे बी, प्रत्येक पिरियडमध्ये काय होणार आहे, नवीन सेल भरायला सुरुवात होईल. जसं पहिल्या पिरियडमध्ये पहिली सेल भरायला सुरुवात होते, जसं मी हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनचं स्ट्रक्चर मी या पद्धतीने काढतो, हे न्यूक्लियस, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन, हा पहिला पिरियड मी बघतोय. नंतर दुसरा एलिमेंट काय, हेलियम, बघा हेलियम, पहिल्या पिरियडचे एलिमेंट संपले, हायड्रोजन हेलियम. आता जर मी दुसऱ्या पिरियडमध्ये आला तर दुसऱ्या पिरियडची सुरुवात कशाने होते बघा, दुसऱ्या पिरियडची सुरुवात, आता सेकंड पिरियड, सेकंड पिरियडमधला पहिलाच एलिमेंट काय मित्रांनो, तुमचा लिथियम, लिथियमचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे, अगोदर इथं लिहिलेलं होतं आपण, लिथियमकडे दोन सेल आहेत, कारण की दुसऱ्या पिरियडमधला आहे तो, मग ह्या दोन सेलमध्ये इलेक्ट्रॉन तुम्ही कसं फिलअप करणार, पहिल्या याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि ह्या दुसऱ्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन, झाले तीन इलेक्ट्रॉन लिथियमचे,
बघा आता दुसऱ्या पिरियडची सुरुवात दुसऱ्या सेलने झाली. हळूहळू जर तुम्ही लिथियम पासून तर शेवटी काय नियॉन पर्यंत गेले. बघा नियॉनचं पण स्ट्रक्चर आपण काढून बघू. नियॉनच्या स्ट्रक्चरचा तुम्ही विचार केला, नियॉनचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे. सेल दोनच आहेत पण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय असेल. पहिल्या सेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन, नियॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 10, याचा होता 3. 10 इलेक्ट्रॉन कसे भरणार, दोन आणि ह्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. मी डायरेक्ट आठ लिहितोय, त्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले याचा अर्थ काय कम्प्लीट झालं, ऑक्टेट. मग ती सेल तिथं स्टॉप होऊन जाईल. मग आता तिसऱ्या पिरियडकडे जर आपण आलो तर तिथून तिसरी सेल भरायला सुरुवात होईल. मग तिसऱ्या पिरियडचे इलेमेंटचा आपण विचार करू. बघा तिसऱ्या पिरियडमधला पहिलाच इलेमेंट कुठला इथे दिसतोय बघा तुम्हाला, सोडियम. बघा सोडियमचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन तुमच्याकडे आहे 281, म्हणजे त्याच्या तिसऱ्या सेलमध्ये आहे. इथं दाखवतोय मी, फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, दिसतंय का. पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या सेलमध्ये हा 1 इलेक्ट्रॉन. मग तसंच जर मी हा अर्गॉनचा विचार केला तर अर्गॉनकडे पण 3 सेल आहेत. मग अर्गॉनच्या 3 सेल कशा असेल बघा, 1, 2, 3. ह्या अर्गॉनच्या 3 सेलमध्ये पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या सेलमध्ये पण 2, 8, 8. ऑक्टेट पूर्ण झालं, हे तिसरी सेल ड्यू टू द लॉ ऑफ ऑक्टेट. आता जेव्हा तुम्ही तिसऱ्या पिरियडकडून चौथ्या पिरियडकडे जाणार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बघा चौथ्या पिरियडमधला पहिला एलिमेंट काय आहे, पोटॅशियम. तुम्हाला असं म्हटलं की जेव्हा तुम्ही पिरियड चेंज करणार तेव्हा नवीन सेल फिलअप व्हायला सुरुवात होईल. पहिला पिरियड संपला, दुसऱ्या पिरियडकडे मी आलो, लगेच दुसरी सेल भरायला सुरुवात झाली. तिसऱ्या पिरियडकडे आलो, तिसरी सेल भरायला सुरुवात झाली, ऑक्टेट पूर्ण झालं. जेव्हा मी चौथ्या पिरियडकडे जाईल, चौथ्या पिरियडचा पोटॅशियमचा तुम्ही विचार करा, बघा पोटॅशियमचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर काय, पोटॅशियम हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 19. मग याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय करतो आपण, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन फॉर पोटॅशियम इज 2, 8, 8, 1. 2 8 10 10 8 18 19 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भरायचे. तर 19 इलेक्ट्रॉन तुम्ही कसं भरणार, त्याचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या समोर आहे. बघा पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल आणि ही चौथी सेल, 4 सेल तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8, तिसऱ्या सेलमध्ये 8 आणि चौथी सेल या ठिकाणी भरायला सुरुवात झाली. इथं जर विचार केला तर रुबिडियममध्ये 5वी सेल भरायला सुरुवात होईल, 5व्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, 6व्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, 7व्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रत्येक पिरियडची सुरुवात जी असते ती नवीन सेलने होते, एवढं लक्षात घ्या. ओके, मग प्रश्न असा पडतो आपल्याला की आता तिसऱ्या पिरियडची कपॅसिटी 18 इलेमेंटची पाहिजे होती, त्याच्यात 18 इलेमेंट पाहिजे होते पण फक्त 8च आहेत. त्याचं पहिलं रिझन तुम्हाला मी सांगितलं, ड्यू टू द लॉ ऑफ ऑक्टेव्स, हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे, हे पहिलं कारण आहे तिथं 18 इलेमेंट का नाहीत, 8च काय. आणि नंतरची जी कारणं आहेत ती तुम्हाला 11th ला 12th ला समजतील, दॅट आर क्वाईट कॉम्प्लिकेटेड. म्हणजे त्याचं मायक्रो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे, कारण की आता फक्त तुम्हाला काय माहिती आहे, सेल्स किंवा सबसेल्समध्ये इलेक्ट्रॉन कसे डिस्ट्रीब्यूट होतात, आपल्याला सेल्स, सबसेल, ऑर्बिटल्स, मग हे इलेक्ट्रॉन फिलअप करताना वेगवेगळे रूल्स आपण ॲप्लाय करतो. त्याच्यामध्ये आहे तुमचं अबाव प्रिन्सिपल, हे तुमच्या आता सिलेबसला नाही फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो मी. इलेक्ट्रॉनचं फिलिंग म्हणजे 18 इलेमेंट पाहिजे पण 18 का नाही, त्याचं कारण एक ऑक्टेट, लॉ ऑफ ऑक्टेव झालं तुमचं. इलेक्ट्रॉन फिलअप करताना आपण वेगवेगळ्या रूल्सचा यूज करतो, त्यातला पहिला रूल आहे तुमचं अफबाव प्रिन्सिपल, अबाव प्रिन्सिपल. दुसरा आहे हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी आणि तिसरा आहे तुमचं पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर हे 3 रूल महत्वाचे आहेत इलेक्ट्रॉन्स सेलमध्ये फिलअप करताना. त्या रूल्सनुसार डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे आणि ते डिस्ट्रीब्युशन कसं असणार, काय असणार, ते आपण नेक्स्ट जे इयर तुमचं असेल 11th 12th डिटेल त्यामध्ये तुम्ही बघणार. मग आता एवढं फक्त एवढंच विचार करा की पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणून 2 इलेमेंट, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन म्हणून 8 इलेमेंट, पण तिसऱ्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन असून 8 काय आहेत, त्यातलं एक कारण फक्त तुम्हाला माहिती आहे आणि बाकीचे 3 रूल्सनुसार आपण ते डिस्ट्रीब्युशन करतो.
हे झालं रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड युअर ग्रुप. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड युअर पीरियड. टॉपिक खूप सिंपल आहे, फक्त लवकर लक्षात आलं पाहिजे. बघा, याच्यात तुम्हाला वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. समजा तुम्हाला विचार, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल ऑफ ग्रुप फर्स्ट एलिमेंट अल्कली मेटल, त्याचं आन्सर काय देणार? वन. हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, नॉट एलिमेंट, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द ग्रुप सेकंड एलिमेंट. ग्रुप सेकंड एलिमेंट म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट एलिमेंट, त्याचा आन्सर टू. हाऊ मेनी इलेमेंट्स आर प्रेझेंट इन पिरियड सेकंड, पिरियड सेकंडमध्ये किती इलेमेंट असतात? तर दुसऱ्या सेलची कपॅसिटी लक्षात घ्या, दुसऱ्या सेलची कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची, म्हणून 8 इलेमेंट त्याच्यामध्ये आहेत. तर वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ते वेगवेगळे क्वेश्चन्स आन्सर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय वेळेस तुम्हाला असं विचारला जाईल, यू आर गिव्हन द इलेमेंट, तुम्हाला एक इलेमेंट दिला आहे, ज्या इलेमेंटचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आहे, यू आर गिवन अ एलिमेंट विथ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 282 असा एक एलिमेंट तुम्हाला दिला आहे. तुम्हाला सांगितलं, प्रश्न काय विचारला, व्हॉट इज द ऍटोमिक नंबर ह्या इलेमेंटचं ज्याचं डिस्ट्रीब्युशन आहे 282, याचा ऍटोमिक नंबर काय, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ दिस इलेमेंट, याचा सिम्बॉल काय, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन इट्स आउटर मोस्ट सेल, त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती, आणि विच इलेमेंट रिझेम्बल्स इट, याच्यासारखाच दुसरा इलेमेंट कुठला, याच्यासारख्या दुसऱ्या प्रॉपर्टी याच्यासारखा सेम प्रॉपर्टी दाखवणारा दुसरा इलेमेंट कुठला, साधर्म असणारा, सिमिलॅरिटी असणारा दुसरा इलेमेंट कुठला. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे नायट्रोजन, त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन दिलं आहे 2-5, त्याच्यानंतर दिलं तुम्हाला ऑक्सिजन, त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे 2-6, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे सोडियम, त्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आहे 2-8-1, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे बेरिलियम, ज्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आहे 2-2. तर बघा, या चारही क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन काय विचारलाय, त्याचा ऍटोमिक नंबर काय. जर तुम्हाला इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन ह्या पद्धतीने दिलेलं असेल तर त्याचा ऍटोमिक नंबर असेल ते फक्त बेरीज करायची 2-2, ह्या सर्वांची बेरीज जर केली तर ते येईल तुमचं 12, त्याचा ऍटोमिक नंबर 12. पुढचा प्रश्न, त्याचा सिम्बॉल काय, मग आपलं लक्षात येईल की 12 जर ऍटोमिक नंबर असेल तर त्याचा सिम्बॉल काय असेल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, इथपर्यंत 10 इलिमेंट झाले, 11 आणि 12, म्हणजे मॅग्नेशियम तो इलिमेंट आहे, म्हणजे त्याचा सिम्बॉल असेल Mg, Mg फॉर मॅग्नेशियम, नॉट द महात्मा गांधी, इट्स अ मॅग्नेशियम, ओके. तिसरा इलेमेंट, तिसरा क्वेश्चन काय विचारला त्याच्यावर, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दी आउटरमोस्ट सेल ऑफ दॅट इलेमेंट, त्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन. डिस्ट्रीब्युशन मध्ये सर्व शेवटी बघायचं काय दिलंय, 2, देअरफॉर द आन्सर इज, याचं आन्सर येईल तुमचं 2. 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ मॅग्नेशियम 2H2. चौथा महत्वाचा प्रश्न विचारलाय बघा मित्रांनो, चौथा प्रश्न काय विचारलाय, हा जो इलेमेंट आहे ज्याचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 282 आहे, हा कोणासारखा आहे, विच रिझेम्बल्स, त्याचा सारखा असणारा इलेमेंट कुठला. बघा, 2-5 असेल का, अजिबात नाही, कारण की त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये आहे 5 इलेक्ट्रॉन. एखाद्या ग्रुपमधल्या इलेमेंटचा जर विचार केला तर ग्रुपमधल्या इलेमेंटमध्ये आउटरमोस्ट सेलमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, म्हणून त्यांच्या प्रॉपर्टी पण सारख्या असतात. आउटरमोस्ट सेलमध्ये याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन, याच्याकडे 5, अजिबात नाही, 6 हा पण नाही, 1 हा पण नाही, याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे बघा, बेरिलियम हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन्स, मॅग्नेशियम हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन, देअरफॉर द इलेमेंट विच रिझेम्बल्स दॅट वन इज द बेरिलियम हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 2-2. तर ह्या पद्धतीने असे भरपूर क्वेश्चन्स आहेत, शेवटच्या लेक्चर्समध्ये आपण ते परत डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पार्ट आपण बघितला आहे, शॉर्ट पार्ट होता, आपण तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मी याचं देण्याचा प्रयत्न केला आहे. आय थिंक तुम्हाला ते सर्व क्लिअर झालं असेल. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली त्याला लाईक करा, शेअर करा, आणि माझं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ह्या पद्धतीने
ह्या चॅप्टरमधला हा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण संपवला आहे. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो ह्याच्यापेक्षाही खूप महत्त्वाचा असेल. ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 3 प्रॉपर्टीज बघणार आहेत, व्हॅलन्सी असेल, ॲटॉमिक साईज असेल, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असेल, ते कसं चेंज होणार जेव्हा तुम्ही ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये फिरणार. पिरियॉडिक टेबलमध्ये कसं फिरतो आपण? पिरियॉडिक टेबलमध्ये 2 मार्ग आहेत फिरण्याचे. एक तर तुम्ही ग्रुपमध्ये फिरू शकतात की एक तर तुम्ही पिरियडमध्ये फिरू शकतात. ग्रुपमध्ये फिरताना पुढच्या लेक्चरला तुम्हाला विचारायचं, ग्रुपमध्ये फिरताना टॉप टू बॉटम फिरायचं असतं, वरून खाली, आणि पिरियडमध्ये फिरताना लेफ्ट टू राईट. तर ह्या पद्धतीने फिरत असताना ह्या प्रॉपर्टी कशा चेंज होतात? व्हॅलन्सी कशी चेंज होते? ॲटॉमिक साईज कशी चेंज होणार? मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं चेंज होईल? याला म्हणतो आपण पिरियॉडिक ट्रेंड्स. हा ट्रेंड्सचा क्वेश्चन, ट्रेंडचा टॉपिक पुढच्या याच्यात आपण घेणार, कारण याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारले. 11वीला 12वीला बोर्डाला सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. पण पुढचं लेक्चर जे असेल, पुढचं व्हिडिओ जे असेल, तो अजिबात मिस करायचा नाही. या ठिकाणी आपण थांबतो. थँक्यू, बाय.